वेगळा त्याच्यातला अर्थ कृपा करून काढू नका. संजय राऊत म्हणतात की बारामती आणि शिरूर मध्ये धमक्या दिल्या जात आहेत. मला त्या व्यक्तीच्या स्टेटमेंट बद्दल काही बोलायचं नाही. कुठं धमकी दिली ते मला दाखवा ना. अरे बाबा, मी त्या व्यक्तीच्या उत्तराला बांधील नाही. त्याच्यामुळे अरे बाबा, मी एक मिनिट, त्याच्यामध्ये मला एक पहिल्यांदा उदाहरण द्या. जर कुणाला धमकी दिलेली असेल तर फोनवर तरी बोललं जातं. आज कुठलाही मुद्दा राहिला नाही म्हणून आमच्या नावाने धमक्याच्या करता काहीतरी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं. माझा स्वभाव कडक काय स्पष्ट आहे, सगळ्याला माहिती आहे. परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असताना, ते आम्ही एकत्र असताना पण मी कधी धमक्या दिल्या नाही आणि आत्ताही धमक्या दिल्या नाही आणि पुढेही कधी धमक्या देणार नाही, ह्याची नोंद आपण घ्या. त्यांनी काय बोलावं ते त्यांना विचार. मला त्याच्याबद्दल माहीत नाही. ते पत्रकार मित्रांनी तपासून घ्यायचं असतं. आम्हाला प्रत्येक उमेदवाराला आणि उमेदवाराच्या प्रमुखाला वातावरण चांगलंच वाटत असतं, म्हणूनच ते उमेदवारीमध्ये निवडणुकीमध्ये भाग घेत असतात. ठाकरे काल बोलले, उद्धव ठाकरे असं बोलले की महाराष्ट्र लुटला जातो आणि सगळ्या लुटारूंच्या हातात दिला जातो, टीका केली जाते. उद्धव ठाकरे साहेबांना म्हणा एक उदाहरण द्या की कुठं लुटालूट झाली, कारण ते आणि मी एकत्रपणे सरकार 2.5 वर्ष चालवलं. अतिशय कुठंही आमच्या दोघांच्यामध्ये मतभेद न होता चालवलेलं आहे. हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं, आपण मीडियानी सगळ्यांनी बघितलं. नुसता हे निवडणुकीच्या काळामध्ये हे असे आरोप होतात. तुम्हाला माहिती असेल स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण एकदा काही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हणले तो निवडणुकीचं वक्तव्य स्टेटमेंट होतं. निवडणुकीचं स्टेटमेंट फार गांभीर्याने घ्यायचं नसतं असं महाराष्ट्राचे एक नेते 8 वर्ष मुख्यमंत्री असणारे, मला त्यांचे शब्द विलासरावांचे आठवतात. कांदा निर्यातीबद्दल काय आहे, कारण त्याच्यावरून आरोप प्रत्यारोप होतो. राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी महाराष्ट्रातल्या कांद्याला दर भेटत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. निर्यात बंदी नक्की उठवली आहे की नाही याबद्दल त्याबद्दल आचारसंहिता असल्यामुळे सगळे बारकाईनं प्रश्नांची मला माहिती नाहीये. मी माहिती घेऊन त्याचं उत्तर देईन. सुनंदा पवार म्हणतात की धनशक्तीचा वापर बारामतीत होणार आहे. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. आणि एक मिनिट, कुणी इतरांनी काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. तू हे पहिल्यांदा लक्षात घे. तुम्ही आमच्या म्हणजे योग्यतेच्या माणसांनी काही प्रश्न विचारलेला असेल तर त्यांना उत्तर. तू उद्या कुणाच्या आमाजी गोवांचे कापसे असं म्हणला, तुमचं काय मत आहे, मला काय घेणं देणं. त्यांनी काय म्हणत होतो त्यांचा अधिकार आहे ना. आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे. त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत, त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही. मनसेचे कार्यकर्ते त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. 4 जागा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्याकरता भेटले की निवडणूक प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीनं सगळे राबवत असताना मनसे काय जबाबदारी उचलणार आणि काय जबाबदारी पार पाडणार याकरता भेटले. बाकी दुसऱ्या कुठल्या कामाकरता भेटले नाही. माझं अजून बोलणं त्याबद्दल झालेलं नाही आहे. आता सभा झाल्या तर आम्हा लोकांच्या होतील, देवेंद्रजींच्या होतील, गडकरींच्या होतील. बहुतेक वारज्याला गडकरींची होईल, आपल्या फुरसुंगीला देवेंद्रजींची होईल आणि बाकीच्या ठिकाणी आज भोरला मुख्यमंत्री आणि मी आहे आणि इतर ठिकाणी मी येणार आहे. दादा, काल खडकवासल्यामध्ये सभा झाली त्यामध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की जर मी 17 वर्ष अयोग्य होते, जर मी काय चुकीचे होते तर 17 वर्ष गप का बसले, आत्ता हे सगळं का आठवत आहे, आत्ता माझ्या चुका का दिसताय. आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली म्हणून आत्ता आठवते. काय म्हणणं आहे तुझं? एक मिनिट अहो, तुम्ही सगळे हे नवीन राजकारणात आहे, ते त्यांना आपलेपणाने काही बोलून जातात. शेवटी मंत्री करण्याचं तुमच्याही हातात नाही आणि माझ्याही हातात नाही. जे प्राईम मिनिस्टर होतात ना ते मंत्रिमंडळ ठरवतात, बरं का? आणि राज्यात मुख्यमंत्री होतात ना ते मंत्रिमंडळ ठरवतात. त्याच्यावर तुम्ही असले प्रश्न विचारायच्या ऐवजी तर
मनाने समजून घेतलं पाहिजे, हे प्रेमापोटी बोललेलं आहे. जर पंतप्रधानांनी बोलले असते किंवा मुख्यमंत्री एखाद्या राज्याचे कुणाबद्दल बोलले असते तर ते आपण गांभीर्याने घ्यायचं असतं. लोकांची भावना पहिलं देते, त्याचा विचार पंतप्रधान करतील. भरपूर जागा येतील. दादा, तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं सोसायट्यांमध्ये जाताय, त्यावरती तुमच्यावरती टीका केली.